सो हॅलो एवरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, आजपासून इंजिनिअरिंगच्या कॅपराउंड 3 ऑप्शन फॉर्म फिलिंग हे सुरू झालेली आहे. तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत तुमचे ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी. 31 ऑगस्टपासून ते 2 सप्टेंबर हे तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत तुमचं ऑप्शन फॉर्म सबमिट करण्यासाठी. आता ह्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला काय स्ट्रॅटेजी यूज करायची आहे, तर ते सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो तुम्ही ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग कशी करायची आहे हे सगळं तुम्हाला माहिती असेलच, कारण की तुम्ही सगळ्यांनी कॅपराउंड 2 ऑप्शन फॉर्म फिलिंग केलेली आहेत. सो जस्ट तुम्ही कॅपराउंड 2 ऑप्शन फॉर्म फिलिंग केली होती, सेम पद्धत आहे कॅपराउंड 3 ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी. काही नवीन मेथड नाही आहे, कुठलेही नवीन ऑप्शन्स नाही आहेत. जसे तुम्हाला कॅपराउंड 2 ऑप्शन दिले होते, सेम टू सेम ऑप्शन्स तुम्हाला कॅपराउंड 3 ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेस पण दिसणार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तो पण ऑप्शन असणार आहे की तुम्हाला आधीच्या कॅपराउंडची लिस्ट जर तुम्हाला इम्पोर्ट करायची असेल तर तो पण तुम्हाला ऑप्शन दिलेला असणार आहे. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की आधीच्या कॅपराउंडमध्ये जी आपण कॉलेजची लिस्ट अपलोड केली होती तीच आपल्याला कॉलेजची लिस्ट आता कॅपराउंड 3 इम्पोर्ट करायची असेल, तर त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही आधीच्या कॅपराउंडची लिस्टसुद्धा इम्पोर्ट करू शकता. आणि त्या कॉलेजच्या लिस्टमधून जर तुम्हाला कुठले कॉलेजेस रिमूव्ह करायचे असतील, म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की मी आधीच्या कॅपराउंडमध्ये हे कॉलेज ॲड केलं होतं बट मला कॅपराउंड 3 हे कॉलेजमध्ये नको आहे, तर ते कॉलेज तुम्ही रिमूव्हसुद्धा करू शकता. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला इतर कुठले नवीन कॉलेजेस ॲड करायचे असतील तर तुम्ही नवीन कॉलेजेस ॲडसुद्धा करू शकता. सो पूर्ण तुमची कॉलेजची लिस्ट तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये एडिटेबल असणार आहे. पूर्ण तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म हा तुम्ही एडिट करू शकता. जर तुम्हाला असं पाहिजे असेल की तुम्हाला पूर्ण नवीनच कॉलेजची लिस्ट बनवायची असेल तर तुम्ही पूर्ण नवीन कॉलेजची लिस्टसुद्धा अपलोड करू शकता. म्हणजे जर तुम्हाला आधीच्या कॅपराउंडची लिस्ट नको असेल, तुम्हाला इम्पोर्ट नसेल करायची, तर तुम्ही नो इम्पोर्टवर क्लिक करूनसुद्धा तुम्ही नवीन तुमची कॉलेजची लिस्ट बनवू शकता कॅपराउंड 3. बट मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की तुम्ही आधीच्या कॅपराउंडची लिस्ट इम्पोर्ट करा. जर तुम्ही तुमची कॉलेजची लिस्ट आधीच्या कॅपराउंडमध्ये परफेक्टली बनवली असेल तर नक्कीच तुम्ही ती कॉलेजची लिस्ट इम्पोर्ट करून त्याच्यामध्ये थोडेफार काही चेंजेस करायचे असतील ते चेंजेस करून तुम्ही सबमिट करू शकता. सो हे तुम्हाला पूर्ण ऑप्शन दिसणार आहेत. सो काही हार्ड नाही आहे ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये, पूर्ण सिम्पलही तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग असणार आहे. मग दादा, ह्याच्यामध्ये आता स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आम्ही कॅपराउंड 3 कॉलेजची लिस्ट कशी बनवायची. आता एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला आधीच्या कुठल्याही कॅपराउंडमध्ये कॉलेज अलॉट झालं असेल तर तुम्हाला हेच ट्राय करायचं आहे की जे आपल्याला आधीच्या कॅपराउंडमध्ये कॉलेज अलॉट झालं होतं त्याच्यापेक्षा बेस्ट कॉलेजेस आपल्याला ह्या कॅपराउंड 3 कॉलेज लिस्टमध्ये ॲड करायचे आहेत. आपल्या ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना लोअर कॉलेजेस ॲड करायचे नाही आहेत, जे आपल्याला आधीच्या कॅपराउंडमध्ये कॉलेज अलॉट झालं होतं, जे आपल्याला आधीच्या कॅपराउंडमध्ये कॉलेज मिळालं होतं त्याच्यापेक्षा बेस्ट कॉलेजेसच तुम्हाला वरती ॲड करायचे आहेत. चुकून सुद्धा तुम्ही लोअर कॉलेजेस ॲड नका करू. कॅपराउंड 2 भरपूर मुलांनी मिस्टेक केली होती. त्यांनी काय केलं होतं, कॅपराउंड 2 ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना मध्ये चुकून लोअर कॉलेजेस ॲड केले होते आणि कॅपराउंड 2 त्यांना तेच लोअर कॉलेज अलॉट झालं. मग त्या मुलांचे प्रश्न होते की दादा, मला कॅपराउंड 2 जे मला कॉलेज मिळालं आहे ते मला कॉलेज नको आहे, मला परत कॅपराउंड 1 कॉलेज घेता येईल का, कॅपराउंड 1 कॉलेज बेस्ट होतं. तर ही तुम्हाला मिस्टेक परत नाही करायची आहे. एक तुम्ही लक्षात घ्या की कॅपराउंड 3 जे पण तुम्हाला कॉलेज मिळेल त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला कंपल्सरीली ॲडमिशन घ्यावं लागेल. तुम्ही आधीच्या कॅपराउंडचं कॉलेज हे नाही घेऊ शकत. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की जर तुम्हाला कॅपराउंड 3 जर कुठलंही कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. आधीच्या कॅपराउंडचे कॉलेज हे तुमचं कॅन्सल होतं, ती सीट तुमची कॅन्सल होते. सो तुम्हाला हेच ट्राय करायचं आहे की जे आपल्याला आधीच्या कॅपराउंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजपेक्षा बेस्ट कॉलेजेस, बेस्ट ब्रांचेस आपल्याला वरती ॲड करायचे आहेत. आपल्याला अपग्रेडेशनला जायचं आहे, डिग्रेडेशनला जायचं नाही आहे. तुम्ही बघा, तुम्ही बेटरमेंट केले आहेत. बेटरमेंट का केले आहेत, कारण की तुम्हाला कॅपराउंड 3 बेटर कॉलेज अलॉट व्हावं म्हणून. सो तुम्हाला बेटर कॉलेजेस तुम्हाला तुमच्या कॅपराउंड 3 ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये ॲड करायचे आहेत. चुकून सुद्धा मध्ये लोअर कॉलेजेस ॲड करू नका, ही मी तुम्हाला लास्ट वॉर्निंग देतो आहे. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट त्या मुलांसाठी स्ट्रॅटेजी आहे ज्या मुलांना कॅपराउंड 1 आणि कॅपराउंड 2 दोन्हीही कॅपराउंडमध्ये कॉलेजेस अलॉट झालं नव्हतं, तर त्या मुलांसाठी एक स्ट्रॅटेजी. एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला आधीच्या दोन्ही कॅपराउंडमध्ये कॉलेज अलॉट झालं नसेल, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये काही ना काहीतरी मिस्टेक करताय. जरा तुम्ही जास्त कॉलेजेस तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये ॲड करायचा ट्राय करा. मी 2 काही मुलांची कॉलेज लिस्ट बघितली ज्या मुलांना आधीच्या दोन्ही कॅपराउंडमध्ये कॉलेज अलॉट झालं नव्हतं, म्हणजे कॅपराउंड 1 पण झालं नव्हतं आणि कॅपराउंड 2 पण कॉलेज अलॉट झालं नव्हतं, तर त्या मुलांची मी कॉलेज लिस्ट बघितली तर त्यांनी ना खूप कमी कॉलेजेस ॲड केले होते, एकदम लिमिटेड कॉलेजेस. वर त्यांचे पर्सेंटाइल पण खूप कमी होते, प्लस त्यांनी फक्त CS आणि IT हेच ब्रांच ॲड केले होते. सो तुम्ही असं करू नका, तुम्ही जरा जास्त कॉलेजेस तुम्ही ॲड करा आणि थोडेफार तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करायचं पण तुम्ही ट्राय करा. कारण की एक तुम्ही लक्षात घ्या की CS आणि IT ह्या ब्रांचला खूप जास्त डिमांड आहे, खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक मुलगा CS आणि IT ह्याच ब्रांचमध्ये जायला बघतोय आणि तुमचे पर्सेंटाइल कमी असल्यामुळे
ह्या ब्रांचेसमध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट होणं खूप चान्सेस कमी आहेत. सो त्यामुळे जरा तुम्ही ट्राय करा ब्रांच थोडीफार कॉम्प्रोमाइज करायचं, आणि तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये जरा तुम्ही जास्त कॉलेजेस ॲड करा, जास्त नंबर ऑफ तुम्ही कॉलेजेस ॲड करा. कारण की एक तुम्ही लक्षात घ्या की कॅपरॉन 3 हा तुमचा शेवटचा चान्स आहे. ह्याच्यामध्ये कसंही करून तुम्हाला तुमचं कॉलेज हे अलॉट झालं पाहिजे, कारण की आधीच्या दोन्ही कॅपरॉनमध्ये तुमचं कॉलेज अलॉट नाही झालं आहे. सो हा तुमचा लास्ट चान्स आहे कॅपरॉन 3चा. ह्याच्यामध्ये कोणतं तरी तुम्हाला कॉलेज हे अलॉट झालं पाहिजे. ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट तुम्हाला बनवायची. सो नीट तुमच्या कॉलेजची प्रायोरिटी सेट करा, जर तुम्ही जास्त कॉलेजेस ॲड करा. आणि जर तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करत असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला इंटरेस्ट आहे टेक ब्रांचमध्ये बट पर्सेंटेज कमी असल्यामुळे तुम्हाला त्या टेक ब्रांचमध्ये अलॉटमेंट मिळत नसेल, सो जरा तुम्ही खाली म्हणजे वरती नाही बोलत आहे, जरा खाली तुम्ही दुसरे ब्रांचेस पण ॲड करायचा ट्राय करा. थोडेफार तुम्ही ENTC किंवा तुम्ही इलेक्ट्रिकल मेकॅनिकल हे पण तुम्ही ब्रांचेस ॲड करायचा ट्राय करा. मी तुम्हाला वरती ॲड करायला सांगत आहे, जरा तुम्ही खाली ॲड करा, म्हणजे तुम्ही टेक ब्रांचेस ॲड करून झाल्यानंतर बाकीचे जे पण तुमचे ब्रांच कॉम्प्रोमाइज केलेले असतील ते ब्रांचेस तुम्ही ॲड करा. सो अशा पद्धतीने तुमची कॉलेज लिस्ट तुम्ही तयार करा. आणि बघा, नीट कॉलेज लिस्ट तुम्हाला तयार करायची आहे, तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत. कसंही करून तुम्हाला जास्त कॉलेजेस ॲड करायचे आहेत आणि नीट तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची आहे. जर तुम्ही स्पॉट राऊंडच्या भरोश्यावर बसणार असाल तर एक मी तुम्हाला सांगतो की स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळेलच असं नाही, कारण की स्पॉट राऊंडची कोणीही गॅरंटी देत नाही. कारण की स्पॉट राऊंड हे कुठलं गव्हर्नमेंट हँडल नाही करत, स्पॉट राऊंड हे CDCLच्या अंडर नसतं, हे पूर्ण कॉलेजवाले हँडल करतात. कॉलेजवाल्यांच्या हातामध्ये असतं की कोणाला ॲडमिशन द्यायचं आणि कोणाला ॲडमिशन नाही द्यायचं. सो तुम्ही स्पॉट राऊंडवर भरोश्यावर राहू नका. आपल्याला हेच ट्राय करायचं आहे की कॅपरॉन 3 कोणतं तरी कॉलेज आपल्याला अलॉट झालं पाहिजे. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला सगळं समजलेलं असेल. आणि नेट तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचे, शेवटचा चान्स आहे. ज्या पण मुलांना आधीच्या कॅपरॉनमध्ये कुठलं तरी कॉलेज अलॉट झालं होतं, अलॉटमेंट झाली होती आणि ती सीट जर त्यांनी रिझर्व केली असेल, तर तुम्हाला कमीत कमी कॉलेजेस ॲड करायचे आहेत आणि तुम्हाला बेस्टच कॉलेजेस ॲड करायचे आहेत. जे तुम्हाला आधीच्या कॅपरॉनमध्ये कॉलेज मिळालं होतं त्याच्यापेक्षा बेस्टच तुम्हाला कॉलेजेस तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये ॲड करायचे आहेत. आणि ज्या पण मुलांना आधीच्या दोन्ही कॅपरॉनमध्ये कॉलेज अलॉट झालं नव्हतं, तर त्या मुलांनी जरा जास्तीत जास्त कॉलेजेस ॲड करा आणि ऑल्सो ट्राय टू कॉम्प्रोमाइज ब्रांच. ठीक आहे. सो गाईज, आय होप हे तुम्हाला सगळी व्हिडिओ समजलेली असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. माझ्यासोबत पर्सनली कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बाय.